वैशाली भमरे आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात, विठू नामाचा जप करीत श्री क्षेत्र यशवंतराव महाराज मंदिरापासून श्री क्षेत्र मुंजवाड विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला। सकाळी 6 वाजता बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांच्या शुभ हस्ते सपत्नीक अभिषेक, महापूजा व महाआरती संपन्न झाली। आषाढी एकादशी निमित्त गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा चालू ठेवत श्री क्षेत्र मुंजवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तहसीलदार कैलास चावडे, त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा चावडे यांच्या शुभ हस्ते विधिवत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर जल अभिषेक करून महापूजा महाआरती संपन्न झाली। यावेळी पूजेचा मान समको बँकेचे संचालक सचिन कोठावदे व त्यांच्या पत्नी प्रीती कोठावदे यांना देऊन त्यांच्या हस्ते महापूजा व महाआरती संपन्न झाली। महापूजेचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर समिती मुंजवाड व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते। महापूजेनंतर तहसीलदार कैलास चावडे यांनी मंदिर समिती व ग्रामस्थांचे आभार मानले। त्यावेळी ते म्हणाले, साधा सोपा धर्म आपल्या संतांनी सांगितला आहे। कुठलाही डॉक्टर नाही, जादूटोणा नाही, धाक नाही, तरी सुद्धा 500 हून अधिक वर्षांपासून महाराष्ट्राची वारकरी मंडळी निर्व्यसनी आणि शाकाहारी राहिली। असाच वारकरी संप्रदायाचा प्रभाव टिकवून राहण्यासाठी तरुण पिढीने शालेय दशेपासून वारकरी संप्रदायात सहभाग घेऊन परंपरा पुढे नेत टिकवून ठेवावी असे नम्र आवाहन तहसीलदार चावडे यांनी केले। जर तुम्ही सगळं वाचलं तर लक्षात येईल किती सोपा विचार की पुण्य म्हणजे काय, काही परोपकार जर करता आलं तर करा, तेच पुण्य, बाकी काही वेगळी व्याख्या नाही। आणि पाप म्हणजे काय, दुसऱ्याला उपद्रव करू नका, दुसऱ्याला पीडा करू नका। हा जो साधा सोपा धर्म आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं आहे आणि लक्षात ठेवा की कुठले डॉक्टर नाही, कुठले मानसोपचार तज्ज्ञ नाही, कुठला धाक नाही, कुठला जादू नाही, कुठला टोणा नाही, तरी 500 साडे 500 वर्षापासून महाराष्ट्रातली जनता निर्व्यसनी राहिली। अलीकडच्या काळात लोक व्यसनी झाली, परंतु जोपर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रभाव गावोगावी होता तोपर्यंत लोक ही सद्वर्तनी होती, अहिंसेवर विश्वास ठेवणारी होती, सर्व व्यसनापासून मुक्त असली। तर ही फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा पुढे नेण्याचं आव्हान आपल्या समोर आहे। इतकंच सांगेल की नंतर बोलू जसं संधी मिळेल तसं, खरं तर आपण काही बोलत नसतो या निमित्ताने आपल्याला मनात ईश्वराचाच एक आदेश असतो की बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे। तेव्हा पुनश्च एकदा आपल्या सर्व ग्रामस्थांचं सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। ಪುರುಷಾ ಪಾರ್ವತಿಯ ಭೂತ ಪದೋ ವಿಷ್ಣು ಗ್ರಹ ಸನಾ ಶ್ರೇಯಿ ಪದೋ ವಿರಾಜ ಜಾಯ ಪದ ವಿರಾಜ ಪಾಂಡಿತ್ಯ ಸರ್ವೋದ ಗಂಧ ಹನಿರ ದೇವ ಯಂತ್ರ
भाविक मंदिराकडे एक रुपयात दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट देवळात प्रवेश करतात. माझी त्यांना नम्र विनंती की मंदिरात महापूजा चालली, महाआरती झाल्यानंतर आपण कृपया दर्शन घ्यावे आणि सहकार्य करावे अशी नम्र विनंती. एक मिनट.
Thank you.
उपस्थित राहिले त्यांचा सुद्धा मी या समस्त ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो.